भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील सिहोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सितेपार येथील एका अल्पवयीन मुलीला तरुणाने प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवून वर्षभरापासून लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली असून यात सदर मुलगी गर्भवती राहिल्याने संबंधित प्रकरण उघड झाले आहे. दरम्यान प्रकरण दडपण्यासाठी आरोपीने पीडित मुलीला जिवंत मारण्याची धमकी दिल्याने मुलीने सिहोरा पोलीस स्टेशनमध्ये आई वडिलांसह पोहोचून तक्रार नोंदवली. या प्रकाराबाबत सदर मुलीने तक्रारीवरून सिहोरा पोलिसांनी आरोपी विरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी अभिषेक संतोष इखार वय 20 वर्ष राहणार सितेपार याला अटक केली आहे. आरोपी अभिषेक इखार याला सिहोरा पोलिसांनी विशेष सत्र न्यायालय भंडारा येथे हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सिहोरा पोलीस स्टेशन अंतर्गत सितेपार एक गाव आहे. त्या गावामधून रविवारच्या दिवशी गावचे पोलीस पाटील यांनी माहिती दिली की त्यांच्या गावातील 15 वर्ष 9 महिन्याची अल्पवयीन मुलगी याच्यावरती अभिषेक संतोष एका वय 20 वर्ष या मुलाने लैंगिक अत्याचार केल्यामुळे ती मुलगी 4 महिन्याची गर्भवती असल्याची माहिती मिळाल्याने तत्काळ त्या ठिकाणी महिला पोलीस पथक पाठवून व्हेरीफाय केलं आपण आणि त्या मुलीला मुलीच्या आईवडिलांना त्यांच्याकडे चौकशी केली. ते पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या सांगण्यावरून तक्रारीवरून आपण 376 पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपी नामे अभिषेक संतोष एका वय 20 वर्ष याला आपण त्या दिवशी अटक केली. त्यानंतर त्याला माननीय कोर्टासमक्ष हजर केले असता कोर्टाने त्याला 1 दिवसाचा PCR दिला. त्यात त्याची संपूर्ण वैद्यकीय तपासणी वगैरे केलेली आहे. त्यानंतर आज पुन्हा त्याला कोर्टामध्ये हजर केलेला आहे. PCR मागितलेला आहे. कोर्ट जो डिसिजन देईल तो पुढे असेल आणि मुलीचं मेडिकल वगैरे आणि पोक्सो कायद्याअंतर्गत ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या पद्धतीने गुन्ह्याचा तपास चालू आहे. आवस्टीव्ही न्यूज साठी राजेश कुमार तायवाडे, गोंदिया.